धन्यवाद. या ठिकाणी आपण या आधीची मॅच पाहिली होती. धन्यवाद किशोर सर. सर्वांचं पुनश्चा सहर्ष स्वागत. आपण पाहतात श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडल धाटव आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2024 हे सातवं पर्व अद्भुत स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होते. मागची मॅच काय जबरदस्त झाली, माड संघ जिंकला. वैभव जयेश यांनी मात्र खूपच चांगली गोलंदाजी केली. एकाच ओव्हरमध्ये विकेटची हॅट्रिक, चार विकेट आणि मिड ऑन ओव्हर, एक नवीन इतिहास मैदानामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आमच्या समवेत कॉम्प्युटर बॉक्समध्ये रुपेश सर, आपले देखील सरचे स्वागत. जाऊया आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश किल्ला आणि त्यांच्या विपक्षामध्ये वैष्णवी इलेव्हन हा शिवरे. टॉस जिंकल्यानंतर किल्ला टीमने प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल हा शिवरे. अजून एक महत्वाची मॅच, त्याच्यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल विराट इलेव्हन महाड आणि विजय संघ यांच्यामध्ये. दुसऱ्या फेरीतील तर दुसरा सामना असेल, कारण का दुसऱ्या फेरीतील जो पहिला सामना होता तो मात्र पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये ताजपूर संघ विजय झालाय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी जिथे नजर टाकावी तिथे क्रीडा संकुलन या मैदानामध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. तसेच युट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे सर. एका बाजूला आपण पाहिलं तर पिंट्या पाटील, तर दुसऱ्या बाजूला प्रसाद पाटील. पिंट्या पाटील अलिबाग तालुक्यातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. या सोनार सिद्ध चषकामध्ये त्याची या ठिकाणी हजेरी लागलेली आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू स्वीप करून दिला स्क्वेअर लेग मध्ये, डीप मध्ये शतरक्षक नाही, पॉवर पिच षटक आहे. शतरक्षक पाठलाग करतील, थोडीशी रेस होती परंतु ती रेस जिंकू दिली नाही चेंडूला. पहिल्या चेंडूवर दोन धावा येतील. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये आपण असणं गरजेचं आहे, कारण का युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतंय. स्ट्राईक एंडवर प्रसाद होता, त्याच्या माध्यमातून अगदी पुलर लेनच्या चेंडूला स्वीप केला होता आणि तिथे दोन धावांनी प्रसादने आपलं आणि हाशिवरे टीमचं खातं ओपन केलंय. पहिल्या चेंडूवर दोन धावा, शतरक्षणाचा विचार केला तर डीप मिड विकेट, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर असे दोन शतरक्षक आउटफील्डमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये ठेवले गेलेत गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुट ओपन केला होता परंतु संपर्क करू शकला नाहीये. पहिल्या चेंडूवर दोन धावा जरूर आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर मात्र स्वप्नील या गोलंदाजाने दुसरा चेंडू डॉट करलाय. तर विनंती असेल किल्ला संघाला आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये त्वरित धाडायचा आहे. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला स्वप्नील पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय हा गोलंदाज. पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन धाबा खर्च केल्यात राईट हँड ओव्हर द विकेटने. फुल टॉस चेंडू पुल केलाय डीप मिड विकेटमध्ये, शतरक्षक चेंडूच्या खाली कॅच जज करतोय परंतु स्क्वेअर लेग पंचांचा बीमरचा इशारा, नो चेंडू घोषित केलाय, आउट नसणार आहे. कमेंट्स करू नका, शतरक्षण सजून घ्या. डीआरएस ची मागणी कृपया करून करू नका, कारण का रिव्ह्यू सिस्टीम तुमच्यासाठी नाहीये. जर पंचांनी जर सांगितलं तरच आपण रिप्लेमध्ये ते चेक करणार आहोत. बॅटर करणाऱ्या टीमसाठी तसेच गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. जर आमच्या पंचांना ऑनफील्ड अंपायरना जर डाऊट असलं तर ते ऍप्लिकेशन करू शकतात आणि त्याच्यानंतर आपण चेक करणार आहोत. दोन्ही पंच सध्या तरी चर्चा करतात, जर डिसिजन देणं कठीण असेल तर आपण तिसऱ्या पंचांची मांग करू शकता. परंतु सॉफ्ट सिग्नल त्याच्या अगोदर नोचा दिले गेले, पंच पुन्हा निर्णय कळवायचे. झेल तर पकडला होता परंतु चेंडू काय असेल, नो बीमर चेंडू. दक्ष पंच या ठिकाणी आपल्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं कुठेतरी दंडित केले गोलंदाजाला. आपण पाहिलं तर बीमर चेंडू हाताळला आणि या ठिकाणी झेल सुद्धा घेतला होता, मात्र नऊ चेंडू असल्यामुळे याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा गडीबाद होणार नाही आहे. एक जीवनदान म्हणून या पिंट्या पाटीलला कोणाला मिळाला आहे जीवनदान. खऱ्या अर्थानं या खेळाडूने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि सोनार सिद्ध चषक गाजवण्यासाठी आलाय. त्याच्या वाटेला आले पहिली लाईफलाईन, कसा घेणार पुढच्या चेंडूवरती हा त्याचा फायदा. फ्री हिटचा चेंडू सामना करेल प्रफुल, फायदा घेतला जाईल का संधीचा. यावेळी समोर स्टेट ड्राईव्ह केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय समोरच्या दिशेने, अतिशय वेगाने येतोय हा फ्री हिटच्या चेंडूवर. दमदार चौकार, चौकार पाहायला मिळाला बॅटर प्रफुलच्या माध्यमातून आणि चौकारच्या मतीने टीमची धावसंख्या 8 वर. ऍक्शन रिप्ले टीमच्या टीव्ही स्क्रीनवर. राईट हँड ओव्हर द विकेटने अगदी पुढे टाकला होता, बॉटमिनचा चांगला वापर केला आणि मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना फ्रीडच्या चेंडूवर आलेला चौकार पाहायला मिळतोय.
चांगल्या पद्धतीचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने त्याला जीवनदान मिळालं त्याचा पुरेपूर फायदा मिळाला घेताना आपल्याला पाहायला मिळते. पिंट्या पाटील संधीचं सोनं कसं करायचं तर पिंट्याला चांगलं माहिती आहे आणि स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने धावा मारायच्या आहेत आणि ठोकायच्या आहेत हे सुद्धा पिंट्या पाटील दाखवून देतोय. ओरपी चेंडू होतं त्याला समोरच्या दिशेने लॉफ करून दिला सरळ डाऊन द ग्राउंड. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आले पिंट्याच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. षटकार पाहायला मिळाला अगदी पुढे टाकला होता ओरपी चेंडू त्याला लॉफ करून दिला आणि सरळ डाऊन द ग्राउंड चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावर. सुरुवातीला चांगली सुरुवात करून दिली ती गोलंदाज स्वप्नीलने. स्वप्न दाखवलं होतं परंतु तिसरा चेंडू नो त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर मात्र षटकार पलटवार पाहायला मिळाला. बॅटर प्रफुल पिंट्याचा जबरदस्त बॅटिंग क्लास आहे. लेंथ आणि लाईनच्या नुसार बॅटिंग करताना तो पाहायला मिळते. ओर्ध विकेटने स्वप्नील या वेळेस लेंथ चांगली होती. यॉर्करचा मारा बॅटची एज लागत असताना गलीमध्ये चेंडू गेलेल्यावर एक सिंगल धावते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हत्तल्यानंतर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी पिंट्या पाडीत थोडासा बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका सजवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मार्कर यॉर्कर चेंडूला कोणत्या पद्धतीनं उत्तर द्यायचं हे अजूनपर्यंत बऱ्याच खेळाडूंना जमत नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये दोनच गोष्टींना सन्मान दिला जातो. एक सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. ज्या वेळेला यॉर्कर येतो ना त्याच्या वेळेला तुमच्याकडे महत्त्वाचा फटका असणं हे गरजेचं असतं. जो फटका ज्यानं पहिला शोधून काढला तो आपला सर्वांचा लाडका भारतीय संघाचा माजी कर्णधार MS धोनी. हेलिकॉप्टर शॉट ओवर द विकेटने ऑनसेटला खेचण्याचा प्रयत्न परंतु इथे संपर्क नाहीये. ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वैष्णवे 11 अशी वेळी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. चांगली सुरुवात करून दिली. रुपेशचं म्हणावं लागेल कारण का विकेट गेलेले नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार देखील आपल्याला पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि 15 धावा जमा झाल्यात. नक्कीच आपण पाहिलं तर विचार केला तर पिंट्या पाटील एक जीवनदानच्या लाईफलाईनच्या साह्यानं या मैदानावरती अजूनही तग धरून उभा आहे. ज्या वेळेला त्याचा झेल हवेमध्ये उडाला त्यावेळेला आपण पाहिलं तर संघाचे संघनायक असतील आणि संघाचे संघ मालक असतील तर त्या माळुसरे यांनीसुद्धा थोडंसं सुटकीचा श्वास सोडला असेल. कारण की तो चेंडू होता फ्री हिट. त्यांना माहिती आहे की पिंट्या पाटीलची विकेट किती महत्त्वाची आहे. कारण की या खेळाडूच्या कॅचेस ज्या वेळेला सुटतात ना त्यावेळेला अनेक मोठमोठ्या खेळी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने. अगदी बरोबर आणि तसंच नमुना दाखवले या मॅचमध्ये. 3 चेंडू फेस करत असताना पिंट्याच्या खात्यामध्ये 11 धावांचं योगदान आलंय. तर प्रसादने 4 चेंडू फेस केले त्याच्या खात्यामध्ये 3 धाबा आलेत. ओव्हरची समाप्ती 15 धाबा चांगला स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. पहिले षटक पॉवर पिचचं होतं आणि ते थोडंसं खर्चिक पाहायला मिळालं गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 विवेक यावर ही जबाबदारी दिली गेली. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट अशा आउटफील्डमध्ये शतरक्षक ठेवले गेलेत राईट हँड ओव्हर द विकेटने पिंट्यासाठी. पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. पॉईंट मधून चेंडू चालला डीप पॉईंट मध्ये. डीप केवरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे पोहोचलाय. थोडीशी फंबलिंग झालीये आणि तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. या 2 धावा येतील पिंट्याच्या खात्यामध्ये. 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 विवेक यावर जबाबदारी दिली परंतु पिंट्याकडे क्लास आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा उचली घेत चेंडू होता त्याला स्क्वेअर कट केला आणि 2 धावा प्राप्त केल्यात. डीप पॉइंट मध्ये थोडीशी आउटफील्ड मंद गतीची पाहायला मिळाली ओव्हर द विकेटने. विवेक या वेळेस बॅकफुटला जात असताना लेग कट केले. गलीमधून चेंडू चालले. थर्ड मॅन परिसरामध्ये 2 शतरक्षक पाठलाग करतील. पाठलाग केले आणि संरक्षण देखील केले. पुन्हा 2 धावा येतील. ज्या वेळेस मोठे फटके येत नसतात त्यावेळेस एकेरी दुहेरी धावाने धावफलक चालू ठेवणं गरजेचं असतं आणि ते सध्या पिंट्या करतोय. खऱ्या अर्थानं आपण असं म्हणतो ना की थेंबे थेंबे तळे साचे. खऱ्या अर्थानं तशा पद्धतीच्या धावा जोडताना आपल्याला पिंट्या पाटील या मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय. सलगचे 2 फटके जर पाहिले ना तर बॅकफुटला येऊन त्याचा मारण्याचा प्रयत्न आहे आणि यशसुद्धा त्याचं तितकंच महत्त्वाचं आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा विवेक या गोलंदाजाने खर्च केले. विवेक म्हटलं तर विवेक शेलरला कोण विसरणार नाही. भिवंडी एक्सप्रेस नेहमीच केले होते अकूट टप्प्याचा चेंडू परंतु फायदा घेता आला नाही पिंट्याला. नाराज असेल स्वतःवरच. अगदी हॅप टॅकल चेंडू होता मात्र ओपन बॅट केली नाही. थोडासा क्रॉस बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव.
बॅटचा आपण जर पूर्ण जर रुख बघितला तर पूर्ण बॅट ओपन झाली नव्हती आहे. अकूट टप्प्याचा चेंडू होता, अनपेक्षित चेंडू होता. पिंट्यासुद्धा गॅदर करू शकला नाही की मी या चेंडूला कशा पद्धतीने हातलू, कशा पद्धतीने याला सीमारेषा पार पाडू. कारण की चेंडू जर पाहिला तर बॉडीपासून खूप दूर होता, त्याच्यामुळे थोडासा मिस झाला. मात्र आपण पाहिलं तर याच्यावरती एक धाव तर निश्चित या फटक्यावरती मिळती आहे. गती देखील कमी केली होती, हे देखील त्याचं दुसरं कारण होतं. गतीमध्ये थोडासा परिवर्तन होता. यावेळेस ऑफस्टंपच्या स्टिकच्या आत येऊन फक्त हलक्या बॅकलिपचा वापर करून फक्त टर्न करून दिले, एक सिंगल धाव प्राप्त केले. प्रसादला देखील माहिती आहे की पिंट्याने चांगली बॅटिंग केली, त्याच्याकडे जास्त वेळ स्ट्राईक असली तरी चांगल्या धावा येतील, म्हणूनच एक सिंगल प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. पूर्ण एकदम जर आपण ही मॅच जर पाहिली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक काटी की टक्कर पाहायला मिळते, क्रिकेटिंग फटके पाहायला मिळते. जर चुकीच्या चेंडूवरती दिशा दाखवतो पिंट्या, यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आहे ऑन साईडला. त्यानं खऱ्या अर्थानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी दर्जेदार पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. दोन धावा या ठिकाणी आपण पाहिले ना तर सुतार सर या ठिकाणी वाचवताना हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अगदी बरोबर, अगदी वेगाने चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जात होता. क्षेत्ररक्षकाला माहित होतं की हातामध्ये चेंडू जर अडवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो सुटेल आणि चार धावा येतील, परंतु त्यांनी पाय आणि फुटबॉलच्या पद्धतीने चौकाराचं संरक्षण केले. दोन धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. चांगली बॅटिंग, चांगला स्कोर उभा केले. 23 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. जशी सुरुवात पाहिजे होती वैष्णवी 11 हा शिवरी टीमला तशी करून दिली प्रसाद आणि पिंट्याने. या ओव्हरचा शेवटचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने, स्विच इटचा प्रयत्न, संपर्क नाहीये. गुड डिलिव्हरी, गुड लाईन वर पिच करत असताना गतीचा वापर केला आणि ऑफस्टंपच्या बाहेरून हा गेलेला डॉट चेंडू. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर, कशा पद्धतीने टप्पा पडल्यानंतर थोडासा इनस्विंग देखील पाहायला मिळाला. ओव्हरची झाली समाप्ती आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डबामध्ये बॅटिंग करत असताना वैष्णव 11 हा शिवरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 वर. रुपेश सर, आपण विचार केला तर 23 धावा एक चांगला स्कोर आहे, परंतु विकेट प्राप्त करता आली नाहीये किल्ला टीमला. विकेट तर प्राप्त करता आली नाही जरूर, मात्र कौतुक सुद्धा करावं लागेल. ज्या वेळेला विवेक गोलंदाजीवरती आले आणि त्यांनी मोठ्या फटक्यापासून त्यांना अलिप्त ठेवलं, वंचित ठेवलं आणि या ठिकाणी धावा जास्त या षटकामध्ये येऊ शकल्या नाहीत, त्याचंच कारण कारण की अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याच्याकडून झाली आहे. कारण की एक चेंडू त्यांनी हाताळला होता, मात्र तो खूपच शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटके खेळू शकले नाही पिंट्या पाटील. मात्र या ठिकाणी प्रफुल्ल पाटील हे सुद्धा या ठिकाणी आक्रमक फलंदाजीसाठी माहीर आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी हात या षटकामध्ये खुलू शकलेत नाही. त्यांच्या बॅटीचा जो समोरचा जो फ्रंट फूट आहे तो या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला नाही, मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर पुढे येऊन फ्रंट फूटला येऊन त्यांना मोठे फटके खेळावे लागतील. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय, मात्र धावा आपण या धावफलकावरती जर पाहिल्या तर फक्त 23 धावा या पत्तर आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. मागच्या दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पिंट्या पाटीलला तब्बल 2 वेळा संधी होती, 2 वेळा हॅपटकला चेंडू टाकला होता, परंतु त्यावर काही मोठा फटका सजवता आला नाही. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रल्हाद यावर ही जबाबदारी दिली गेली आणि समोर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल प्रसाद. 5 चेंडू फेस केले, 4 धावांचं योगदान. अखुट टप्प्याचा चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत केले प्रल्हादचं षटकाराने. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण जर सुतारसर विचार केला तर या ठिकाणी प्रसाद पाटील ऑन स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्कवरती एक नौखा गोलंदाज प्रल्हाद पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजचा जन्मसुद्धा झाला नसेल त्याच्या आधीपासून हा प्रसाद पाटील टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो यामध्ये तो माहीर आहे आणि अनेक मैदानाने गाजून सोडलेत. काय वाटतंय तुम्हाला, एखादा नवीन खेळ उमदा गोलंदाज त्याच्यासमोर गोलंदाजी करतोय, काय सल्ला असेल तुम्हाला त्याचा? लेंथ आणि लाईनचा चांगला मारावा लागेल, असे चेंडू नक्कीच मैदानाच्या बाहेर जातील यात काही शंका नाही. क्लास दाखवलाय, चांगला ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. हा चेंडू चांगला होता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी नॉट स्ट्राइक एंड वर आहे आणि ती प्राप्त केलीये नवख्या गोलंदाजाने प्रल्हादने. विकेट प्राप्त करून दिली, रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागतं ते प्रसाद याला. स्वतःच्याच पाव्यावर दगड मारून घेतलाय रुपेश सर असं म्हणावं लागेल. काही गरज नसताना या ठिकाणी आपण पाहिलं तर एकेरीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कोऑर्डिनेशन चुकलंय, दोघांमध्ये असलेला तालमेल या ठिकाणी बिघडलंय. होण्याच्यामध्ये या ठिकाणी प्रसाद पाटीलला जावं लागेल डगआउटमध्ये, कारण की त्याला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या. मात्र पिंट्या पाटील ऑन फॉर्म असताना 2 धावा घेण्याची जोखीम जी पत्करली ती खऱ्या अर्थानं पायावर ढोंडा मारणे अशीच समजावी आपण. अगदी बरोबर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला मात्र चांगली फिकी आली आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. 30 या धावसंख्येवर पहिली विकेट खेळली,
प्रेक्षकांची देखील चर्चा करावी लागेल. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या मैदानामध्ये होत असताना, कारण आज सुपर संडे या स्पर्धेचा मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. खूपच चांगलं मैदान आहे, अगदी कॉमेंटरी बॉक्सच्या समोर हिरवगाळ डोंगर, एमआयडीसीचे देखील दृश्य, प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी. चर्चेत राहिली ही स्पर्धा तब्बल मागच्या 3 दिवसापासून. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडवर मंथन, तर स्ट्राइक एंडवर पिंट्या. पिंट्याचा विचार केला तर आतापर्यंत 8 चेंडू फेस करत असताना 18 धावांचं योगदान दिले, त्याच्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार देखील पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करतोय पिंट्या, त्याची विकेट प्राप्त करावी लागेल तरच धावा रोखल्या जातील. ओवर द विकेटने पिंट्यासाठी उजवेष्टीचे खूपच दूर, व्हाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 वर. खेळपट्टीच्या बाहेर होता, सुरुवातीला व्हाईटचा इशारा होता, परंतु नंतर पंचांनी निरीक्षण केलं की खेळपट्टीच्या बाहेर पिच झालाय. हा नो चेंडू म्हणजेच येणारा चेंडू फ्री हिट असेल, त्याचा फायदा करेल का पिंट्या पाटील. ओव्हर द विकेटने यावेळी स्लॉफ करून दिलाय, उंची भरपूर आहे, अंतर देखील पूर्ण झालंय, चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका पिंट्याच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने ओव्हरपी चेंडू टाकला होता, अगदी ऑफस्टंपच्या आत आला, ऑफस्टंपच्या बाहेरच लाईन पाहायला मिळाली, बॅटच्या मिरिटमध्ये घेतला, ओव्हर पिच होतं त्याला लॉब करून दिला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 अंकावर. ओव्हर द विकेटने यावेळी ऑफ साईडलाच एक्स्ट्रा कव्हरमध्ये ढकलून दिलंय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, थोडीशी फंबलिंग झालीये. फायदा घेत असताना 2 धावा, चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो, परंतु आत्ता ती जोखीम पत्करलेली नाहीये, माघारी परतावं लागलं. चांगलं कमबॅक काय सांगाल रुपेश सर, चांगली बॅटिंग होते पिंट्याच्या माध्यमातून. जर धावा रोखायचे असतील तर पिंट्यावर उप प्रफुलची विकेट महत्वाची असेल. आपण पाहिले तर सुरुवातीला पिंट्या पाटीलची झेल मात्र धरतीला, सॉरी पिंट्या पाटीलची झेल घेण्यात आली होती, मात्र 9 बॉल असल्यामुळे खऱ्या अर्थानं पिंट्या पाटीलला जीवनदान मिळालं होतं. आणि त्या जीवनदानच्याच जोरावरती पिंट्या पाटील मैदानाच्या आतमध्ये एका मागोमाग एक आत अशी बाजी पारीपार करतोय. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू असं म्हटलं जातं ना, सुतारसारखी घर फिरले की घराचे वासे सुद्धा फिरतात, अशाच पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बरोबर, शतरक्षक होता, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खोदून काढला, शतरक्षक पोहोचला होता, परंतु स्लिप झाल्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय. आता पिंट्या पाटीलला थांबवणं कठीण झाली, गोलंदाजाला देखील प्रश्न पडला की आता चेंडूची पिचिंग कुठे करायची, कारण का या ओव्हरमध्ये तब्बल 2 6 1 चौकार खर्च केलंय गोलंदाज प्रल्हादने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 वर. युवा गोलंदाज आहे, त्याच्या विपक्षामध्ये हल्ले सोडले गेले, फुल टॉस चेंडू बॅटच्या मेरिटवर आलेला नाहीये. काउकॉर्नरमध्ये शतरक्षक होतोय, 1 सिंगल धाव येईल. चांगले शतरक्षण, चांगला स्कोर उभा केले. सध्या तरी 3रं षटक सुरू आहे आणि 3रं षटकामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 वर. एक चांगला स्कोर बनू शकतो या इनिंग मध्ये. कौतुक करावं लागेल पिंट्या पाटील यांचा सहकारी आलेला सेकंड इनिंग सेकंड वन डाऊनचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मंथन डाकीसुद्धा पाहायला मिळतो, एक मोठे मोठे फटके मारण्यामध्ये ज्याचा हतखंड आहे असा फलंदाज मंथन डाकीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले नाहीत, प्रयत्न असणार, प्रयत्न करण्यासाठीच तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे मंथन डाकी. मात्र मंथन डाकी याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2 बसतोय. थँक्यू डीचे. सध्या डीचे महेश यांचा आवाज आपल्याला ऐकायला आला, त्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली गेल्याने सुंदर गाणं आणि धुंद देखील तुम्हाला पाहायला मिळतात. ते संपूर्ण क्रीडांगण वेगवेगळ्या रंगीत कपड्याने सजवले गेले, ते महेश मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. खूपच चांगलं व्यासपीठ आणि सर्व गोष्टी उभारल्यात मंडप डेकोरेटर्स प्रोपरेटर महेश आणि काय सांगाल रुपेश, खरोखर चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3 दिवस डीजे महेशच्या माध्यमातून एका मागोमाग सुंदर सुमधूर गाणी ही आपल्या कानी पडताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं नेमकी आपण जर विचार केला ना तर खऱ्या अर्थानं ह्या भव्य दिव्य मंडप सजवण्यामध्ये त्यांचा हातखंड राहिला आहे. आणि हा आखीव रेखीव मैदानाला अजून कसं सुंदर बनवता येईल ना हे त्यांनीच या मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळालं आहे.
तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 44 वर जाऊन पोचली. ऑनलाईन जो स्कोर आहे तो थोडासा 43 आहे, त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा केली जाईल. षटक क्रमांक 14, गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेटने अखुट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच दूर होता आणि ते बाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली, आधीच भरपूर धावा बनवल्यात. तर स्लॉग ओव्हरमध्ये नक्कीच दोन विकेट गेलेत, म्हणजेच अजूनही चांगली बॅटिंग लाईन आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक्स्ट्रा धाव खर्च करू शकत नाहीये. यावेळेस गलीमध्ये शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये, तिथे बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल उडाला होता, शतरक्षक पोहोचला आणि विकेटचं पतन. ही विकेट येते शरद या गोलंदाजाच्या खात्यामध्ये. पहिला चेंडू वाईट होता, परंतु त्याच्या नंतर मात्र कट करण्याचा प्रयत्न केला आणि सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये झेल. तिसरा विकेट गमवावा लागतो 45 या धावसंख्येवर वैष्णवीवर हा शिवरे टीमला. जर विचार केला ना तर सुतार सर, या ठिकाणी प्रफुल अर्थातच पिंट्या पाटील या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन चौकार आणि दोन षटकारच्या सहाय्यानं मैदानाच्या आतमध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटचा नजाकत वाढवणारे त्याचे फटके, या डोळ्याचे पारणं फेडणारे आपण म्हणूयात. तिसरी विकेट केली 45 या धावसंख्येवर, त्याच्यानंतर नवीन बॅटर पाचव्या क्रमांकाचा मनीषची साथ देण्यासाठी सचिन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या ओव्हरचा विचार केला तर शरदने पहिला चेंडू थोडीशी त्याची गाडी रुलावरून घसरली होती, उज्वेष्टीच्या खूपच दूर टाकला होता, परंतु त्याच्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरच वारंवार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो शरद आणि त्याला थोडीशी छेडछाड केली आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन झालंय. ऑफस्टंपच्या बाहेर थोडीशी गोलंदाजी राहिल्यानंतर थोडंसं राईटी बॅटरला किंवा लेफ्टी बॅटरला थोडंसं कठीण जातं फटकं सजवणे आणि त्या फटक्यामध्येच मात्र पिंट्या पाटील बाद झालाय. सलामीची जोडी डगआउटला गेली, तीन विकेट गेलेत, परंतु इथे नवी जोडी तयार झाली. स्लॉग ओव्हरमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न असेल किल्ला टीमचा आणि आता संधी देखील बनाली, कारण का सलामीचे वीर डगआउटला गेलेत. लेफ्ट हँड बॅटर, चांगला चेंडू, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. अगदी यॉर्करचा मारा केला, वेरिएशन पाहायला मिळतो वारंवार ऑफ स्ट्रेटच्या बाहेर. पुलर लेंथमध्ये यॉर्करचा मारा सध्या करतोय गोलंदाज शरद. ऑफ स्टंपच्या वाईटच्या रेषेत लगोलगत ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यॉर्करचा प्रयत्न असणार आहे, अकूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे दोन चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये सुद्धा जर पाहिलं ना, अशा पद्धतीची गोलंदाजी खऱ्या अर्थानं उल्लेखनीय म्हणावी लागेल. अगदी बरोबर शरद, पहिला चेंडू वाईट होता, परंतु त्याच्यानंतर विकेट त्याच्या खात्यामध्ये आली, त्याच्यानंतर डॉट चेंडू काढला आणि आता मात्र नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये सचिन गेला होता, तो थोडासा पुढे येण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंप टप्पा पाहायला मिळाला, अगदी हुक करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हतं, परंतु रनआउटच्या रूपाने अजून एक विकेटचं पतन. चौथी विकेट गमावी लागते सचिनच्या रूपाने. ती हा शिवरे टीमला सुरुवात तर दमदार झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या त्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा, तिसरं षटक थोडंसं खर्चिक होतं. प्रल्हाद यांचं जे तिसरं षटक होतं ते थोडंसं खर्चिक होतं. त्यांनी तब्बल 21 धावा खर्च केला, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये रना रोखण्याचा प्रयत्न सध्या शरद यांचा पाहायला मिळतोय. शरद आले मैदानाच्या आतमध्ये, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्याची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शरदाने अनेक मैदाने गाजवलीत आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती आणि आपल्या संघाचं नाव ज्या गोलंदाजानं आत्तापर्यंत शिखरावरती नेऊन ठेवलं ते शरद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. अखू टप्प्याचा चेंडू आपण पाहिला तर चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी बॅटची बॉटम एज घेऊन सरळ आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिपला चेंडू जातोय, मात्र या ठिकाणी तद्वर एक धाव तर कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण कौतुक करावं लागेल सुतार सर, गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं ना तर या ठिकाणी गोलंदाजाचं. अगदी बरोबर, या ओव्हरमध्ये धावा रोखल्या गेल्यात, आवश्यकता होती किल्ला टीमला. श्री गणेश किल्ला टीम नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करते आणि चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये शरदच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने मंकी विकेटचा प्रयत्न होतो का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि तशा पद्धतीने विकेट जर प्राप्त करायची असेल तर ऍक्शन होण्या अगोदर तुम्हाला नॉट स्ट्राइक एनवर मात्र चेंडू लावावा लागतो. कदाचित रनअप देखील चुकला असेल शरद. यावेळी समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न, मी स्टॅमिंग स्ट्रॉक शतरक्षक नाहीयेत. लॉंग ऑनचा शतरक्षक पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दरम्यान दोन धावा देखील इथे पूर्ण होतात. या ओव्हरचा विचार केला तर शरदच्या विपक्षामध्ये एकही मोठा फटका आलेला नाही, परंतु शरदने दोन विकेट प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी.
शरद ज्यावेळेला गोलंदाजीसाठी आले ना सुतार सर, त्यावेळेला पहिला चेंडू त्याने पहिला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकला, असं वाटलं होतं कुठेतरी की आपण स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक आहे, मात्र हे महागडं ठरू शकतं, मात्र संजीवनी देणार हा षटक म्हणूया आपण. अचूक टप्पा, अचूक वेग पाहायला मिळतोय, अचूक व्हेरिएशन पाहायला मिळते, खऱ्या अर्थानं चांगली फेकी, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. संकेत याच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर, धक्का क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वैष्णवी इलेव्हन अशीवरी टीमची धावसंख्या 49 आणि जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता असेल श्री गणेश किल्ला टीमला. चांगली बॅटिंग, चांगला स्कोर उभा केलाय. आपण विचार करूया, गोलंदाजी करत असताना पहिले षटक स्वप्नील याने हाताळलं, त्यावेळी 15 धावा विकेट प्राप्त करता आली नाही. तिथे एक नो बॉल देखील पाहायला मिळाला, चौकार षटकार देखील पाहायला मिळाला, ते षटक थोडंसं खर्चिक राहिलं किल्ला टीमचं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विवेकने चांगली गोलंदाजी केली, विवेक शेलरची आठवण करून देत असताना त्यांनी गोलंदाजी केली, त्याला विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु 8 डबा खर्च केला. तिसरं षटक जे होतं ते प्रल्हाद यांचं खर्चिक राहिले, त्या ओव्हरमध्ये तब्बल 2 6 एक चौकार पाहायला मिळाला, 21 डबा खर्च केला, एक नो देखील होता, 2 9 चेंडू टाकले गेले, एक बिमर चेंडू देखील पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये शरदने 4 डबा खर्च केले आणि 2 विकेट 3 विकेट आल्या एकूण, त्याच्यामध्ये 2 रनआउटच्या रूपाने होत्या आणि 1 विकेट त्याच्या स्वतःच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. म्हणजे दुसरं आणि चौथं षटक चांगलं पाहायला मिळालं, परंतु पहिलं आणि जे तिसरं षटक हाताळलं ते थोडंसं खर्चिक होतं. 49 धावा, एक चांगला स्कोर उभा केलाय पहिल्या डावामध्ये, परंतु दुसऱ्या डावामध्ये काय घडेल, या धावा पूर्ण होतील का, रोखल्या जातील का, हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया आपल्या डीजे कडे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पूर्वार्ध पाहिल्या उत्तरार्धाकडे जाऊया. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर, विचार केला तर, हशिवरे संघ या ठिकाणी सुरुवातीपासूनच फायटिंग स्कोअर करण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र होता, मात्र प्रयत्न तितकासा आपण पाहिला तर अंतिम षटकामध्ये तितकासा हवी ठरताना वाटला नाही आहे, कारण की शेवटच्या षटकामध्ये धावा येणं खूप महत्त्वाचं होतं, मात्र त्या ठिकाणी धावांना रोखण्यामध्ये आपण पाहिला तर शरदने मात्र या ठिकाणी अचूक टप्प्याच्याने भेदक गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. कारण की जर आपण पूर्ण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 15 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या, तिसरं षटक आपण पाहिलं तर महागडं ठरलं, 21 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि चौथं षटक महत्त्वपूर्ण षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अनेक मोठमोठे खेळाडू शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहत असतात, वेट अँड वॉच अशी भूमिका त्यांची सातत्यानं असतं, कारण की त्यांनासुद्धा माहिती आहे की शेवटच्या षटकामध्ये निश्चितच आपल्याला धावांचा ओघ वाढवता येतो, मात्र कधीकधी असं होतो ना की गोलंदाज त्याच्यावरती हवी ठरतो आणि जिथे 15 ते 20 धावा यायच्या होत्या तिथे 4 ना 5 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, आलेल्या प्रेक्षकांचा आणि आलेल्या क्रीडा रसिकांचं मी सुनार सिद्ध चषक 2024 पर्व 7 सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूया आमच्या समवेत, सुतार सर आहेत मॅन फ्रॉम भिवंडीचा, हा एक सुरेख आवाज आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कानांवरती पडणार आहे. या ठिकाणी स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, प्रसाद आणि कल्पेश, मिस्टर क्रिकेटर ज्याला ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि एक क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याच्यामध्ये आहेत अशा पद्धतीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रसाद बामुगडे. या ठिकाणी आपण जर सुतार सर विचार केला की प्रसाद याच्या नावावरती अनेक विक्रम आहेत, अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात, अनेक स्पर्धेमध्ये त्याने मोठमोठे स्कोअर ज्याने आपल्या नावावरती केलेत, अनेक रेकॉर्ड ज्याने आपल्या नावावरती केलेत, असा प्रसाद बामगुडे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. निश्चितच तुमच्यासुद्धा डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी असेल, जशा तसं उत्तर या ठिकाणी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच, पहिल्या डावामध्ये विटा फेकल्यात, दुसऱ्या डावामध्ये दगड फेकले जातील का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे, परंतु याची आपण चर्चा करू शकतो. मैदानामध्ये त्याचं उत्तर दिले जाईल का प्रसादच्या माध्यमातून गोलंदाज मनीष. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने लेंथ चांगली आहे,
ऑफ साइडला ड्राइव्ह करत असताना डीप दोन एक्स्ट्रा डीप मधून शतरक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव. काय जबरदस्त पहिला चेंडू हाताला गोलंदाज मनीषाने, एक सिंगल धाव. पहिला चेंडू यॉर्क पद्धतीचा हाताळण्यामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला प्रयत्न म्हणूया या ठिकाणी, कारण की पहिल्या चेंडूवरती यॉर्क टाकणं हे सुद्धा एका गोलंदाजाचं कौशल्य म्हणूया, आणि त्याचंच कौशल्य हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. 50 धावा चांगला स्कोर उभारलाय. आपण सरासरीचा विचार केला तर 12 च्या प्लस सरासरी ठेवावी लागेल, 13 ची सरासरी गाठावी लागेल. 12.75 ची सरासरी असली तरी देखील हा सामना जिंकता येऊ शकतो किल्ला टीमला, परंतु हा शिवरे संघ देखील हा सामना सोडणार नाही. त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. एका सिंगल धावीच्या मदतीने खातं ओपन झाले. प्रसादचा या बली स्ट्रायकिंगला कल्पेश लिप्टे रायटीचं कॉम्बिनेशन थोडीशी डोकीदुखी असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. यावेळेस टप्पा पडल्यानंतर लेग कटर झाला, परंतु तो जास्त टर्न झाला होता. वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या 2 वर. चेंडू ज्या वेळेला गोलंदाजाने हाताळला ना, त्यावेळेला चेंडूला आपण पहिल्या गुडल्या स्पॉटवरती ऑफ स्टंपला खूपच मिस करताना पाहायला मिळाला. चेंडू हलक्याशा हाताने असं पाहिलं ना आपण, तर खऱ्या अर्थानं त्यानं एक बाजू मोडली. त्यांनी एका पाहिलं तर या ठिकाणी स्विंग करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न या ठिकाणी असफल ठरला आणि या ठिकाणी अवांतरी 10 धावपळकावरती आतापर्यंत अर्जित केली गेली आहे. ज्यावेळेस तुम्ही लेग कटर चेंडू करता, त्यावेळेस तुमची पिचिंग जे आहे ते आत असणे गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवली तर जास्त चेंडू कट होत असतो. यावेळेस फ्लिक करून दिले हवेमध्ये, प्रयत्न खूपच सुंदर केले होते, झेल घेण्यासाठी पकडू शकला नाही. गॅप मधून चेंडू चाललाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार बॅटर कल्पेशच्या माध्यमातून. काय फटका सजवला बॅटर कल्पेशने, ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी फ्लिक करून दिला होता इनफील्ड मध्ये, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, सुरू मारला होता, डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हता आणि डीप मिड विकेट मध्ये गॅप शोधत असताना हा चेंडू चौकारासाठी. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली कल्पेशने. लेफ्ट हँड राऊंड द विकेट ने लेफ्ट हँड बॅटर साठी टप्पा पडल्यानंतर लेग कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये या बेलीस कमबॅक केले गोलंदाज मनीषने. सुरेख पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे खऱ्या अर्थाने. स्वतःचा जर आपण विचार केला ना, तर डावकुऱ्या फलंदाजासाठी आत्ताचं जर वातावरण, आत्ताच्या हवेचा ओघ जर पाहिला ना आपण, तर खऱ्या अर्थाने त्याच्या बाजूने आहे. त्याचा ऍडव्हान्टेज त्याला घ्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी बरोबर, सोडून दिलंय खूपच दूर येष्टींपासून. व्हाईटचा इशारा, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. तब्बल 2 चेंडू व्हाईट टाकलेत रुपेशच्या ओव्हरमध्ये. नक्कीच कुठेतरी त्याला चेंडू हा ऑफ स्टंपला थोडासा जवळून टाकायचा होता, मात्र प्रयत्न त्याचा या ठिकाणी असफल होताना पाहायला मिळतात. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्याला ॲडव्हान्टेज असणार आहे, कारण की ज्या ज्या वेळेला गोलंदाज आपण पाहतो ना की डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला हाताळत असताना खऱ्या अर्थानं ऑफ स्टंपच्या थोडासा जवळून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, मात्र हा कुठेतरी असफल ठरताना दिसतोय आपल्याला. यावेळेला फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिला तर चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय. त्या ठिकाणी प्रसाद पाटील स्वतः आहेत, फेक करतील थो करतील तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा तर यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, प्रसादचं एक्स्ट्रा कव्हर मध्ये होता डीप, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जात होता त्याच्या डोक्यावरून, परंतु अतिशय वेगाने सीमारेषे जवळ आला आणि चांगले क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा, टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती 9 वर. अजून या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. तब्बल 2 चेंडू व्हाईट देखील टाकले गेलेत मनीषच्या माध्यमातून. यावेळेस बॅक फुटला जात असताना केसला आहे, उंची भरपूर आहे, क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. उचली करून फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा. थोडीशी द्विधा परिस्थिती क्षेत्ररक्षकाची पाहिली. सुरुवातीला तो झेल घेण्यासाठी आला होता, परंतु नंतर त्याला समजलं की झेल भेटू शकत नाहीत, चौकारचं संरक्षण महत्वाचं आहे आणि ते त्याने करून दिले. या ठिकाणी सचिनजी दलवी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि व्यासपीठावरती बसून आसनस्थ व्हायचे आहे, कारण की आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती हळूहळू या व्यासपीठावर यायला सुरुवात झालेली आहे. कित्येक मान्यवर आमच्याशी जोडत असताना त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी आहे, खूप संख्येने प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेलेत. यावेळेस कल्पेश संपर्क प्रॉपर झाला नाहीये, फाईन क्षेत्रामध्ये खेचण्याचा प्रयत्न होता. इथे एक सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर किल्ला टीमची धावसंख्या 50 धावांचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचली ती 12 वर. आपण पहिल्या इनिंगचा विचार केला, सॉरी 13 वर जाऊन पोहोचली. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये देखील 15 धावा आल्या असत्या, म्हणजेच उत्तर द्यायला सुरुवात केली आहे दुसऱ्या इनिंगने.
श्री गणेश किल्ला टीमने असं म्हणावं लागेल. तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की समोरच्या टीमने विटा फेकल्या तर दगड मारायला सुरुवात होईल. सुरुवात हलकीशी केले खऱ्या अर्थानं. आपण पाहिलं तर प्रसाद बांगुळे थोडासा वेल घेतोय सेटअप व्हायला. मैदानाच्या आतमध्ये थोडासा वेल खर्ची घालतोय. ज्या वेळेला प्रसाद लयमध्ये येईल ना त्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आतशी बारी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्युअली स्कोरिंग थोडीशी चुकी झाली होती. टीमची समाप्ती एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 12 जाऊन पोहोचली. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी कोणावर दिली गेली. शतरक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल तर नक्कीच होईल, कारण का पहिले षटक पॉवर पेचं होतं. दुसऱ्या षटक मंथरवर ही जबाबदारी दिली गेली. आणि लेफ्ट हँड बॅटरसाठी आपण पाहू शकता बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असं शतरक्षण सजवलं गेले. आपण पाहिलं तर आता या ठिकाणी प्रसाद पाटील यांनी मंथन डाकी याच्यावरती दर्शवला विश्वास. या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करण्यासाठी मंथन डाकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये अखू टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहिलं तर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता कल्पेश खागेचा, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. चेंडू धावपट्टीवर पडल्यानंतर थोडासा कमी वेग घेतला आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पहिली बॅट निघून गेली आणि बॉल आपण पाहिलं तर कमरेला अदलला आणि लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव तरी आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळतीये. सुतार सर, कोम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोन वर जोडले जातील ध्रुव. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक नौखा आणि एक युवा समालोचक आपल्याला पाहायला मिळेलं आहे ध्रुवाच्या माध्यमातून. आपण त्याला सुद्धा या ठिकाणी सोनार सिद्ध चषकाच्या माध्यमातून संधी देऊया. सोनार सिद्ध चषकाने अनेक समालोचकांना संधी देण्याचं काम केलं आहे. आणखीन एक आपल्या युवा समालोचक या ठिकाणी उपस्थित झाला आहे, त्याची सुद्धा या चषकाच्या निमित्तानं दोन शब्द बोलण्याची इच्छा आहे. खऱ्या अर्थानं आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जगभरात आपण पाहतोय. तर कॉम्बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूया. ध्रुव जोडलाय आपल्यासोबत. वेलकम ध्रुव, आपले देखील सहर्ष स्वागत. राईट अँड ओव्हर द विकेट ने स्विच इटचा प्रयत्न. पुलर लेनचा चेंडू संपर्क झालाय पॉइंटला, बीट करून चेंडू झालाय डीप पॉइंट मध्ये. एक धाव आली आहे, मिसफील होत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मिसफील करू शकत नाहीयेत. इथे चौकार पाहायला मिळतोय बॅटर प्रसादच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 17. हा रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने डीप पॉइंट मध्ये मिसफील झाली, लूज फिल्डिंग आणि त्याच्यानंतर परिणाम 4 धावा. बहुत ही खराब मिस फील्डिंग वहां पे होते हुए वहां पे फील्डर की तरफ से, और बहुत ही शानदार शॉट वहां पे प्रसाद बामोड़े के बल्ले से, शानदार वहां पे रिवर्स शॉट लगाते हुए फिर से एक बार गेंदबाज गेंद डाल के तैयार मंथन. तीसरी गेंद डाल के तैयार मंथन, सामना करेंगे प्रसाद बामोड़े. इट्स गॉन फॉर अ बॉल, टॉस बॉल, वेयर इट ऑन द ग्राउंड. नाउ इट इज प्रसाद बामोड़े बैक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. रिप्ले मध्ये आपण पाहिलं पुलर लेनचा चेंडू होता समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉटमिनचा चांगला वापर केला होता प्रसादाने, परंतु चांगला झेल आणि संपले मात्र प्रसादचा खेल. 17 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली तिसरी गणेश खिल्ला टीमला. ध्रुव, अगदी पुलर लेनचा चेंडू होता, लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न केला, ताकदीचा वापर केला, परंतु कुठेतरी इलिव्हेशन कमी होतं. जी हाँ, जरूर देख सकते हैं, क्योंकि जो पूरे जो अपना जो पूरा जो 100% जो सिक्स के लिए देना चाहिए था वो पूरा उसका 100% ना लग पाया और नया बल्लेबाज मैदान में आता हुआ. संकेत मुंडे ऑन द स्ट्राइक. धड़ाकेबाज बल्लेबाज, 17 का खतरा. पहले तो श्री गणेश किल्ला को हो चुका है, देखते हैं अब किसे होने वाला है. आपको क्या लगता है संकेत मुंडे अपनी इस पहली गेंद पे कितने रन तक बना पाएगा? क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करू शकत नाहीये. क्रिकेट म्हणजे अनिश्चितेने भरलेला खेल, तो सध्या अनुभवतोय. आफ्टरकल चेंडू ऑन साइड ला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बाउंस होत असताना सरल विकेट कीपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. बहुत ही शानदार बिंदी गेंद डालते हुए मंथन. 4 गेंदे हो चुकी है, 1 विकेट निकाल चुके हैं और कुल मिला के 5 रन दे चुके हैं अपने इस ओवर में और 17 रन हो चुके हैं अभी भी.
देखते हैं किस प्रकार का आगे ये स्कोर बढ़ा जाएगा, स्कोर की रेलगाड़ी कितने आगे तक जाएगी या वही के वही रुके रहेगी। संकेत मुंडे शानदार स्पेक्टेक्युलर बैट्समैन किस प्रकार की बल्लेबाजी करेंगे जरूर देखा जाएगा अगले गेंद में। मंथन सामना करेंगे संकेत, ओ इस बार ये वाइड गेंद की अपील करते हुए संकेत और अंपायर से बताते हुए कि ये वाइड गेंद है। एक रन से स्कोर में बढ़ो तो भी स्कोर जब हो जाए 18 रन, 18 रन हो चुके हैं, 50 रन की जरूरत है और इस 14 के अंदर 32 रनों की जरूरत। देखते किस प्रकार की बल्लेबाजी होगी। संकेत मुंडे गेंदबाजी के डालने के तैयार, मंथन हवा में गेंद, कितने रन, मनीष गेंद के नीचे दंडाते हुए विकेट, बड़ी विकेट, पिराना मछली इस बार हाथ से नहीं है पिछली कमांडी से। अजून एक विकेटचं पतन, दुसरी विकेट खेळले 19 या धावसंख्येवर। अजून जर आपण विचार केला तर 32-31 धावांची आवश्यकता असेल, चेंडू शिल्लक आहे तर 13-13 मध्ये 31 हे समीकरण शिल्लक आहे। आता तरी 19 वर थोडीशी चुकी झाली, 18 वर 2 विकेट गेलेत। अजूनही जर आपण विचार केला तर 32 धावांची गरज असेल, 13 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचा शेवटचा चेंडू। या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला मंथनच्या माध्यमातून पाहायला मिळते, 2 विकेट प्राप्त केलेत, 1 चौकार त्याच्या विपक्षामध्ये जरूर लावला होता परंतु संकेतला त्याने खातं नकुल तर डगआउटला पाठवले। नवीन बॅटर विकेट गेल्यानंतर प्रनिल ओव्हर द विकेट ने प्रनिलसाठी अंधाधुंद फटका, चेंडू येण्याअगोदरच ऑन सेटला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट। ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करत असताना श्री गणेश किल्ला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 18 वर 2 विकेट। आता मात्र ध्रुव 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 2 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे। इथून जर आपण रिकॉर्ड रेटचा विचार केला तर 16.00 ची सरासरी गाठावी लागेल आणि 16.00 ची सरासरी म्हणजेच तुम्हाला 1-2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये सजवावे लागतील। जी जरूर, हर एक गेंद पे एक एक बड़ा शॉट लगाना होगा क्योंकि जहाँ पे आप बिंदी गेंद खाएंगे वहीं पे आप प्रेशर पे आएंगे और जब आप कोई बड़ा गेम बड़ा शॉट मारेंगे तो तब बॉलर प्रेशर में आएगा और फिर बबलिया गेंदबाजी के लिए आते हुए। देखते हैं किस प्रकार गेंदबाजी होगी। राइट आर्म राउंड की तरफ से आते हुए ऑन द स्ट्राइक प्रणील, कल्पेश किस प्रकार की बल्लेबाजी होगी, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज कितनी दूर तक गेंद पहुंचा सकेंगे। 16 का रन रेट है, देखते किस प्रकार की गेंदबाजी होगी। कल्पेश जोपर्यंत खेल पट्टी पर है तोपर्यंत श्री गणेश किल्ला टीम ला विजय की आशा असेल कारण का तो सलामी वर चांगली बैटिंग त्याने आतापर्यंत केली, एक चौकार देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत। त्याच्या बॅटचा जर आवाज आला तर या 12 चेंडू मध्ये 32 धावा देखील पूर्ण होतील। राउंड द विकेट ने गोलंदाज सज्ज परंतु वेगावर स्वार होऊन तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू टाकलाय गोलंदाज बबल्याने, पहिला चेंडू डॉट ओव्हरची केली सुरुवात। जरूर देखा जगह शानदार पे बिंदी गेंद लगाते हुए और वहां पे थोड़ी सी गेंद ना उछली, उछली नहीं, अगर गेंद को उछाल दिया होता तो जरूर कल्पेश के बैट से जरा बड़ा फटका आता। वहां पे शानदार गेंद, बिंदी गेंद लगाते हुए लगातार दूसरी बिंदी गेंद डालते हुए बबलिया शानदार वहां पे गेंदबाजी करते हुए, कल्पेश जैसे बड़े बड़े बल्लेबाज को वही के वही जकड़ पकड़ के रखा है। जरूर देखेंगे इस तीसरी गेंद पे क्या वो कमबैक कर पाएंगे, क्या लगता है आपको। अगदी बरोबर, कमबॅक करावं लागेल, मोठा फटका सजवावं लागेल, जर डॉट चेंडू आले तर रिक्वायर्ड रन रेट वाढलं जाईल, इथे उत्तर द्यावं लागेल बबल्याला आणि ती क्षमता कल्पेश मध्ये आहे। परंतु सुरुवातीचे 2 चेंडू डॉट राउंड विकेट ने कल्पेशसाठी यावेळेस पुढ्यात टाकला होता, इथे देखील शांत ठेवले गेले, तिसरा चेंडू डॉट येतोय। आता मात्र समीकरण कठीण झालंय, हा पेपर थोडासा कठीण झालाय श्री गणेश किल्ला टीमला असं म्हणावं लागेल कारण का 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे। जी हाँ जरूर, जहाँ पे प्रसाद और संकेत जैसे बड़े बड़े खिलाड़ी आउट हो गए वहीं पे कल्पेश को एक बड़ी जिम्मेदारी आ गई कि अगर मैं गया तो कौन खेलेगा, इसलिए कल्पेश बहुत ही सावधानी से खेलते हुए 14 गेंद पे जरूर उन्हें कमबैक करना होगा। इट्स गॉन, इट इज वेल, इट गॉन आर पास, सीमा पार, दंडाता हुआ, माइंड ब्लोइंग स्पेक्टेक्युलर शॉट, षटकार।
षटकार आलाय बॅटर कल्पेशच्या माध्यमातून. सुरुवातीला तीन चेंडू त्याला संघर्ष करावा लागला आणि त्याच्यानंतर मात्र संघर्षमय षटकार पाहायला मिळाला. अगदी पुढ्यात टाकला होता ओरपी चेंडूला, लॉफ करून दिला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, मोजून मापून आलेला षटकार. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 24 जाऊन पोहोचली. अजूनही जर आपण विचार केला तर जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून संपली नाहीये रुद्र, असेच मोठे फटके अजूनही सजवावे लागतील. या ओव्हरमध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यापैकी 1 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पटवला तर या मॅचमध्ये पुनरागमन होऊ शकतो श्री गणेश किल्ला टीमचं. जी हा जरूर, जी हाँ जरूर. वहां पे शानदार शॉट, शानदार शॉट वहां पे लगाते हुए फिर से एक बार बिंदी गेंद, वहां पे जरा सा कमबैक किया था कल्पेश ने, पर फिर से एक बार वही के वही पेड़ की तरह वही पे वही खड़ा करके रखा है उन्हें. अब 7 गेंदों में 26 रनों की जरूरत. क्या लगता है आपको इस आखिरी गेंद पे क्या कोई विकेट आएगा या फिर कोई बिंदी गेंद आएगी? हा चेंडू निर्णय असेल, इथे एखादा मोठा फटका सजवा बल लागेल, परंतु तेवढं सोपं नाहीये. बबल्या चांगली गोलंदाजी करतोय, खूपच चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह, शतरक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर लॉफ्टेड फटका, चौकार येतोय. ओव्हरची झाली समाप्ती, ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीन वर. कशा पद्धतीने हा फटका सजवलाय बबल्याच्या विपक्ष कल्पेनने, अगदी पुढ्यात टाकला होता, फ्रंट फुट ओपन करत असताना ड्राईव्ह करून दिला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. ओव्हरची झाली समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्ती नंतर श्री गणेश किल्ला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 2 गडी बाद 28. हॅलो सोमवारचा चषक भव्य दिव्य आयोजन क्रॉर्क असोसिएशन के माजी अध्यक्ष सतीश जी जाधव. अगदी बरोबर, नक्कीच कोलाट क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष सतीशजी जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडल दाटव यांच्या माध्यमातून उभारलेली ही अद्भुत स्पर्धा तुम्ही पाहतो. या स्पर्धेचा शेवटचा दिवस, प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद आहे रुद्र ध्रुव. जी जरूर, देखते गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आते हुए पिंट्या और उनके सामने जरूर रहेंगे प्रणेल. अब तक अपना खाता नहीं खोल पाए, देखते 6 गेंदे 22 रनों की जरूरत, कितने रन आएंगे इस ओवर में जरूर देखा जाएगा. पहली गेंद पिंट्या की, ये शॉर्ट पिच गेंद अपना कर गेंद कल्पेश का स्ट्राइक चाहिए और यहाँ पे ये दंदनाते हुए विकेट. कम ऑन डीजे, नेक्स्ट बैट्समैन विल कम सून. पिंट्या चौथं षटक, पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने विकेट प्राप्त झाले. आता मात्र 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. श्री गणेश किल्ला टीमला समीकरण थोडंसं कठीण झाले, हा पेपर थोडासा कठीणच आहे अजून आणि तो सोपा करण्यासाठी मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेतली कल्पेशने. कल्पेशने विश्वास दाखवले कारण का त्यांनी बॅटिंग चांगली केली. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार या इनिंगमध्ये ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहेत. विकेट गेल्यानंतर 5व्या क्रमांकाचा बॅटर नॉन स्ट्राईक एंडवर अभिजित, स्ट्राईकवर कल्पेश राऊंड द विकेटने यावेळेस उडवलाय, लॉफ करून दिलाय, उंची भरपूर आहे, अंतर कमी, शतरक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. कल्पेशला एक योगदान मिळतं, त्याच्याकडे स्ट्राईक राहील का, रनआउटची संधी त्याच्याकडे स्ट्राईक मिळाली आहे, परंतु रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक 4 गमावं लागतं. ऍक्शन रिप्ले, बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए पिंट्या, कल्पेश घाक जैसे एक बड़े बल्लेबाज को वही के वही जकड़ पकड़ के रखा है. वहां पे थोड़ी सी मिसफील्डिंग होती है फील्डर से, नहीं तो अगर कैच पकड़ लेते तो पूरी मैच अब उनके हाथ में आ जाती. और अब 4 गेंदों में 21 रनों की जरूरत, किस प्रकार की बल्लेबाजी होगी खिलाड़ी की तरफ से. ऑन द स्ट्राइक कल्पेश, कल्पेशने अजूनपर्यंत विश्वास दाखवले, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्याकडे क्षमता आहे, तो प्रात्यक्षिक दाखवेल का, परंतु समीकरण कठीण आहे. एक चेंडू डॉट काढला तर या मॅचमध्ये पुनरागमन होईल, परंतु मोठे फटके सजवावे लागतील कल्पेशला. लेन चांगली होती, गतीचा वापर भन्नाट केला, शांत ठेवलं कल्पेशला पुन्हा एकदा.
अब 3 गेंदों में 21 रन, अब सिर्फ सीधी गेंद छोड़नी है और अपनी मैच अपने हाथों में करनी है। बहुत ही शानदार गेंदबाजी, डेथ ओवर गेंदबाजी पिंडे की तरफ से, और कल पे जैसे बड़े बैट्समैन को वही के वही पकड़ के रखा है और अपनी जीत को एक प्लस पॉइंट भी दिया है। चांगली गोलंदाजी, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू शतरक्षक पोहोचलाय कवरचा, चांगला शेल सर्कलच्या बाहेर, विकेटचं पतन, विकेट क्रमांक 5 व कॅच आउट, कल्पेश अखेरकार कल्पेशची विकेट प्राप्त करून दिली पिंट्याने। नया बल्लेबाज मैदान में आता हुआ रोशन, 4 गेंदे हो चुकी है, स्कोर जय पहुंचा है 29 रन, अब चाहिए 21 रन जीतने के लिए, देखते हैं किस प्रकार की बल्लेबाजी होगी। 2 गेंदे बचे हैं, 21 रन चाहिए। पिंटे फिर से राइट आर्म ओवर दी विकेट की तरफ से आते हुए, ऑन द स्ट्राइक रोशन, इट्स गॉन फॉर अ रिवर्स, हवा में गेंद, कितने रन, नो मैन लैंड में गेंद गिरती हुई, 1 रन कंप्लीट, और 1 रन भी दोनों बल्लेबाजों को संतुष्ट होना होगा। स्कोर जय पहुंचा है 30 रन 30 धावा, मात्र मॅच आपल्या पक्षामध्ये चुकवली आहे गोलंदाजी करत असताना दुसऱ्या डबामध्ये अशिवरे टीमने, विजय संघ आणि ताजपूर यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, आणि त्याचबरोबर शेवटचा चेंडूर देखील टाकला, सॉरी हा महाड विपक्ष विजय संघ असा सामना तुम्हाला दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल। तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरित टॉच बॉक्स मध्ये यायचे, आपण लगेचच नाणेफेक करून लगेचच त्या सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत। अभिनंदन, थोडीशी चर्चा आपण करूया, मॅचचा हिरो कोण असेल, नो डाऊट ज्यांनी पहिल्या डबामध्ये बॅटिंग करत असताना 27 धावांची खेळी साकारली तो म्हणजेच पिंट्या पाटील ठरला या मॅचचा हिरो।